नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी करिअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, आपण आता 11वीचा बायोलॉजीचा सेकंड चॅप्टर घेऊन आलेलो आहोत. याचं नाव आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा चॅप्टर आपण घेऊन आलेलो आहोत. लास्ट टाईम आपण कम्प्लीट केला होता, कोणता केला होता, लिव्हिंग वर्ल्ड हा पहिला चॅप्टर कम्प्लीट केला होता. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे जो सजीवांचा जे जग आहे त्याबद्दल आपण पाहिलं होतं की सजीव कोणाला म्हणायचं आणि निर्जीव कोणाला म्हणायचं, बरोबर. लिव्हिंग कोण आहे आणि नॉन लिव्हिंग कोण आहे हे आपण बघितलं होतं. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे आपण स्पेशल फोर कॅरेक्टर्स पाहिले होते लास्ट लेक्चरमध्ये, बरोबर. ते स्पेशल फोर कॅरेक्टर्स काय होते, पहिला होता ग्रोथ, बरोबर. दुसरा होता रिप्रोडक्शन. तिसरा होता कॉन्शियसनेस, सॉरी, तिसरा होता मेटाबॉलिझम आणि चौथा होता कॉन्शियसनेस. हे चार आपण स्पेशल फोर कॅरेक्टर्स म्हणलं होतं या चार गोष्टींना आपण. हे जर एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये शो होत असेल तर त्याला आपण लिव्हिंग म्हणलं होतं, सजीव म्हणलं होतं, बरोबर. आता मानवाने पुढं जाऊन काय बघितलं की सजीव तर आहेत आपल्या अवतीभोवती आणि पण ते पुष्कळ प्रमाणात आहेत, बरोबर, खूप प्रमाणात आहेत सजीव. मग जर त्यांची नावं, त्यांची वैशिष्ट्य, गुणवैशिष्ट्य जर लक्षात ठेवायची असतील तर काय केलं पाहिजे, तर त्यांचं वर्गीकरण केलं पाहिजे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्लासिफिकेशन म्हणतो. ते जर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही वर्गीकरण करून ठेवलं त्यांच्या गुणधर्मानुसार की हे हे सजीव आहेत, यांचं यांचं हे हे गुणवैशिष्ट्य आहे, तर ओळखायलाही सोपं जातं आणि लक्षात ठेवायलाही सोपं जातं, बरोबर. त्यासाठीच क्लासिफिकेशन ही टर्म जी आहे ती गरजेची आहे. आता बायोलॉजिकल क्लासिफिकेशन काय, ह्या जे सजीवांचं जे आपण वर्गीकरण बघणार आहे त्याला आपण म्हणतो बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. कशासाठी क्लासिफिकेशन करायचं, तर आत्ताच सांगितलं की त्यांचं आपल्याला ओळख पटली पाहिजे, नावं लक्षात राहिली पाहिजेत, गुणवैशिष्ट्य लक्षात राहिली पाहिजेत. मग काय करायचं, जे जे सजीव आहेत, जे जे एका प्रकारचे गुणवैशिष्ट्य दाखवतं त्यांना एका प्रकारचं वर्गीकरण करायचं, बरोबर आहे. त्यामुळे काय होईल, तर तुम्हाला ते सहज ओळख पटवणं शक्य होईल. हेच आहे तुमचं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. थ्रूआउट चॅप्टरमध्ये आपल्याला हेच बघायचं आहे. आपल्याला सिलेबसला फाय किंगडम क्लासिफिकेशन आहे. म्हणजे एक सायंटिस्ट होता आर एच विटेकर, त्यांनी पाच गटांमध्ये सजीवांचं सगळं वर्गीकरण केलं. ते पाच गट कोणते आहेत त्यांचा आपल्याला इन डिटेल अभ्यास करायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला नीटसाठी आणि जे काही कम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी बघायच्यात की याचा विकास कसं काय होत गेला, डेव्हलपमेंट कशी होत गेली. काय एकदम फाय किंगडम क्लासिफिकेशनचा शोध लागलेला नाही आहे आर एच विटेकर यांना, बरोबर. ते हळूहळू हळूहळू प्रोसेस होत गेलेली आहे. ती प्रोसेस पहिल्यांदा कोणी प्रयत्न केला क्लासिफिकेशन करण्याचा, नंतर कोणी प्रयत्न केला, हे आपल्याला इन डिटेल या लेक्चरमध्ये बघायचं आहे. पण मेन आपला फोकस राहणार आहे फाय किंगडम क्लासिफिकेशनवरती. ते पाच गट कोणते आहेत ज्याच्यामध्ये सजीवांचं वर्गीकरण केलं ते आपल्याला आज बघायचं आहे, ठीक आहे. पहिल्यांदा बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची डेफिनेशन पाहून घेऊ की डेफिनेशन काय याची, डेफिनेशन बघा काय याची. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आपण कशाला म्हणतो आहे, तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन इज अ प्रोसेस. काय म्हणतोय आपण, इज अ प्रोसेस, सॉरी, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन इज अ प्रोसेस, स्पेसिफिक प्रोसिजर ऑफ अरेंजिंग ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझम्सला अरेंज करण्याची एक स्पेसिफिक प्रोसिजर आहे, अरेंजिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. कशामध्ये ऑर्गॅनिझम्सला अरेंज करायचं, ग्रुप्स आणि सब ग्रुप्समध्ये. त्याने काय होईल, ओळख पटणं सोपं जाईल, बरोबर. त्यामुळे डेफिनेशन जरी मोठी दिसत असली तुम्हाला तरी ती समजून घ्या, पार्ट पार्टमध्ये समजून घ्या. पहिल्यांदा काय दिलं आहे, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन इज अ प्रोसिजर, ही एक पद्धत आहे कशाची, ऑफ अरेंजिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. ऑर्गॅनिझम्सला ग्रुप आणि सब ग्रुप्समध्ये अरेंज करायचे, ह्याची एक प्रोसिजर आहे, बरोबर. ऑन द बेसिस ऑफ कोणत्या बेसिसवर, ते काय म्हणतात, ऑन द बेसिस ऑफ कोणत्या बेसिसवर, ऑन द बेसिस ऑफ देअर सिमिलॅरिटीज अँड डिससिमिलॅरिटीज. म्हणजे त्यांचे सारखेपण कोणतं आहे आणि भिन्नपणा कोणता आहे, ह्या बेसिसवर त्यांना ग्रुप्स आणि सब ग्रुपमध्ये अरेंज करायचं, यालाच म्हणायचं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, बरोबर. ही डेफिनेशन लिहून घ्या, नोट डाऊन करा. जेवढ्या काही स्लाईड्स तुम्हाला दिसणार आहेत त्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा नंतर व्हिडिओ एकदा बघून झाल्यानंतर परत एकदा ह्या नोट्स तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत आणि सबमिट करायच्यात, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आत्ता आपण डेफिनेशन फक्त बघितली आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची, ही एक मार्क्सला येऊ शकते, लक्षात ठेवा. काय बघितली डेफिनेशन आपण, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन इज अ स्पेसिफिक प्रोसिजर ऑफ अरेंजिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. ग्रुप्स आणि सब ग्रुपमध्ये अरेंज करायचे, ऑन द बेसिस ऑफ कोणत्या बेसिसवर,
ऑन द बेसिस ऑफ देअर सिमिलरिटीज अँड डिससिमिलरिटीज. ठीक आहे, ही आहे डेफिनेशन. ठीक आहे, पुढे बघूया. अरिस्टॉटल कोण होता? अरिस्टॉटल याने पहिल्यांदा सजीवांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, हे लक्षात ठेवा. अरिस्टॉटल वॉज द अर्लिएस्ट टू अटेम्प्ट अ मोर सायंटिफिक बेसिस फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझम्सचं जे क्लासिफिकेशन आहे, अरिस्टॉटल हाच पहिला होता ज्याने सजीवांचं पहिलं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने एकदम सिंपल फॉर्ममध्ये सजीवांचं वर्गीकरण केलं होतं. अरिस्टॉटलला पाहून घ्या, महत्त्वाचा अरिस्टॉटल. खूप सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये त्याने वर्गीकरण केलं होतं सजीवांचं. कोणता होता? तर सजीवांचं वर्गीकरण त्याने कशात केलं होतं बघा, अरिस्टॉटल सिस्टीम बघा काय सांगते. अरिस्टॉटल सिस्टीम काय सांगते? फक्त प्लांट्स आणि ॲनिमल्स, फक्त वनस्पती आणि प्राणी या दोनच सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये त्याने वर्गीकरण केलं होतं. कोणत्या कॅटेगरीवर केलं होतं? प्लांट्सचं कोणत्या कॅटेगरीवर केलं होतं? तर बेस्ड ऑन साईज ऑफ स्टेम, देठाची जी साईज आहे त्याच्या आधारे त्यांनी प्लांट्सचं वर्गीकरण केलं होतं. का म्हणजे कोणतं? हर्ब, श्रब्स अँड ट्रीज या तीन गटामध्ये प्लांट्सचं त्यांनी वर्गीकरण केलं होतं. म्हणजे झुडपे, छोटी झुडपे मध्यम आकाराची आणि ट्रीज मोठ्या आकाराची. फक्त म्हणजे साईज ऑफ स्टेम एवढ्याच बेसिसवर त्याने प्लांट्सचं वर्गीकरण केलं होतं. ठीक आहे, दुसरी कॅटेगरी होती त्याची ॲनिमल्स. ॲनिमल्सचं काय? ते कुठं राहतात, अधिवास काय त्यांचा, हॅबिटॅट काय याच्या आधारावर. म्हणजे एअर ड्वेलर्स हवेत राहणारी, लँड ड्वेलर्स जमिनीवर राहणारी, किंवा वॉटर ड्वेलर्स म्हणजे पाण्यात राहणारी. बघा, या फक्त बेसिसवरती त्याने अरेंजमेंट केली होती ॲनिमल्सची. अरिस्टॉटलबद्दल लक्षात ठेवण्याचं काय, तर अरिस्टॉटलने पहिल्यांदा सजीवांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. पहिलं वर्गीकरण करण्याचं श्रेय कुणाला? तर अरिस्टॉटलला. त्याने काय केलं होतं? सिम्पली सजीवांचं वर्गीकरण फक्त प्लांट आणि ॲनिमल या दोनच ग्रुपमध्ये केलं होतं. क्रायटेरिया कोणता वापरला होता? प्लांटसाठी बेस्ड ऑन साईज ऑफ स्टेम आणि ॲनिमलसाठी बेस्ड ऑन वेअर दे लिव, ते कुठं राहतात या बेसिसवरती वापरला होता. बरोबर, प्लांटसाठी कोणता क्रायटेरिया वापरला होता? बेस्ड ऑन साईज ऑफ स्टेम. बरोबर, आणि ॲनिमलसाठी बेस्ड ऑन वेअर दे लिव, ते कुठं राहतात या आधारावरतीच त्यांनी वर्गीकरण केलं होतं. प्लांट्सचं हर्ब, श्रब्स अँड ट्रीज ह्या तीन कॅटेगरीमध्ये केलं होतं. आणि ॲनिमल्सचं कुठे राहतात, हवेमध्ये राहतात का, एअर ड्वेलर्स जमिनीवर राहतात का, लँड ड्वेलर्स किंवा पाण्यात राहतात का, वॉटर ड्वेलर्स, ड्वेलर्समध्ये राहणं जिथं आदिवास असतो ते. ठीक आहे, ह्या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये अरेंजमेंट केली होती. आता इथं विचारू शकतात पहिल्यांदा प्रश्न काय येतील बघा MCQsला, आपल्याला MPSC असू दे नंतर नीट एक्झाम असू दे, प्रश्न काय येऊ शकतो? तर पहिल्यांदा सजीवांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न कोणी केला होता? तर तो होता अरिस्टॉटल. किती कॅटेगरीमध्ये केला होता? तर दोन कॅटेगरीमध्ये केला होता, एक तर प्लांट्स आणि दुसरं ॲनिमल्स. ठीक आहे, प्लांट्सचं कोणत्या बेसिसवर केला होता? तर बेस्ड ऑन साईज ऑफ स्टेम. ठीक आहे, जसं सर्कल करून दाखवले तसं. आणि ॲनिमल्सचं कोणत्या बेसिसवर केलं होतं? की जे कुठे राहतात, पाण्यात राहतात, जमिनीवर राहतात का, हवेत राहतात, या तीन कॅटेगरीवरती त्याने ॲनिमल्सचं वर्गीकरण केलं होतं. लक्षात ठेवा, अरिस्टॉटल सिस्टीम खूप महत्त्वाची एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे, आता पुढं बघूया. ही झाली अरिस्टॉटल सिस्टीम, लक्षात ठेवा, लिहून घ्या. ओके, नेक्स्ट बघूया आपण की पुढं काय झालं. आता हे बिगिनिंग झाली क्लासिफिकेशनची, पहिली अरिस्टॉटलची सिस्टीम आली, त्याने प्लांट आणि ॲनिमलमध्ये क्लासिफिकेशन केलं. ठीक आहे, पुढं काय झालं? नेक्स्ट काय? टू किंगडम क्लासिफिकेशन. आता टू किंगडम क्लासिफिकेशनचा शोध कोणी लावला? तर कार्लस लिनियसनी लावला. ठीक आहे, हा जो इथं सायंटिस्ट आहे लिनियस याने 1758 मध्ये टू किंगडम क्लासिफिकेशनचा शोध लावला. टू किंगडम क्लासिफिकेशन डिझाईन केले त्याने. ठीक आहे, प्लांट आणि ॲनिमल हे सोपं आहे, जसं अरिस्टॉटलने केलं होतं तसंच, फक्त इथं क्रायटेरिया खूप आहेत. प्लांट्स आणि ॲनिमल्स या दोन गटांमध्ये काय काय केलं होतं बघा त्याने. प्लांटमध्ये कोणाकोणाला घेतलं बघा, प्लांट इन्क्लूड्स कोणाकोणाला घेतलं? बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, ठीक आहे, फंजाय, ठीक आहे, मॉसेस, फर्न्स आणि प्लांट्स. प्लांट्समध्ये नुसते प्लांट्स नाही आहेत, तर ह्या गोष्टींनासुद्धा त्याने
इन्क्लूड केलं होतं, कोणाकोणाला बॅक्टेरियाला, सायनो बॅक्टेरियाला, फंजायला, मॉसेसला, फर्न्सला आणि प्लांट्सला यांनासुद्धा त्याने इन्क्लूड केलं होतं. बरोबर. आता ॲनिमल किंगडममध्ये कोणाकोणाला इन्क्लूड केलं आहे, ॲनिमल किंगडममध्ये बघा कोणाकोणाला इन्क्लूड केलं आहे, प्रोटोजोआ, इनव्हर्टिब्रेट्स. प्रोटोजोआ म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये आदिजीव म्हणतो ना, ते अमीबा वगैरे, ठीक आहे. त्यानंतर इनव्हर्टिब्रेट्स, पाठीचा काना नसणारे, आणि व्हर्टिब्रेट्स, पाठीचा काना असणारे, ठीक आहे. कोणाकोणाला इन्क्लूड केलं आहे बघा, कार्लस लिनियसनी, ठीक आहे. कोणत्या बेसिसवरती प्लांट्सचं केलं होतं वर्गीकरण बघा, कॅरेक्टर्स बेस्ड ऑन कोणत्या बेसिसवर, प्रेझेंट ऑफ सेल वॉल. आता हे तुम्हाला माहिती आहे, शाळेसुद्धा झाले की प्लांट्समध्ये, वनस्पतींमध्ये सेल वॉल असते आणि प्राण्यांमध्ये सेल वॉल नसते, ह्याच बेसिसवरती त्याने अरेंजमेंट केली होती. बघा, प्रेझेन्स ऑफ सेल वॉल ह्या सगळ्या गोष्टी आल्या, आणि इथं अब्सेन्स ऑफ सेल वॉल, प्राण्यांमध्ये सेल वॉल नसते, त्या बेसिसवरती यांचं वर्गीकरण केलं. दुसरं काय होतं अजून, तर प्रेझेन्स ऑफ लोकोमोशन. लोकोमोशन तुम्हाला माहिती आहे, वनस्पती काय हालचाल करू शकत नाही, त्या बेसिसवरती यांचं त्याने कॅटेगराइजेशन केलं. इथं काय, प्रेझेन्स ऑफ प्रेझेन्स ऑफ लोकोमोशन, प्राणी हालचाल करतात, त्याच्या बेसिसवरती ॲनिमलचं केलं त्यांनी. बरोबर आहे. ॲनिमलसाठी अजून काय लिहिलं आहे बघा, डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम्स फॉर फूड. हे तुम्हाला माहितीच आहे, एकदम बेसिस आहे की ॲनिमल्स जे आहेत ते दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवरती डिपेंड असतात फूडसाठी, त्यांच्या जेवणासाठी. बरोबर. स्वतःचं अन्न स्वतः ते तयार करू शकत नाही. इथं महत्त्वाचं काय, आता काय काय बघाल तुम्ही हे मी सांगतो. आता एक तर पहिल्यांदा प्रश्न येईल तुमच्या एम सी क्यूजला की टू किंगडम क्लासिफिकेशन, हा एम पी एस सीला यू पी एस सीला खूप वेळा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे इथं तुम्हाला परत एकदा रिमाइंडर करतो की हे जे टू किंगडम क्लासिफिकेशन आहे हे कोणी डिझाईन केलं असा प्रश्न येतो. त्याचं नाव होतं लिनियस. या लिनियसने टू किंगडम क्लासिफिकेशन डिझाईन केलं. या क्लासिफिकेशनमध्ये कोणकोण होतं, तर प्लांट्स होते एका बाजूला आणि एका बाजूला ॲनिमल्स होते. प्लांट्समध्ये हे सगळे घटक होते, बॅक्टेरिया, सायनो बॅक्टेरिया, फंजाय, मॉसेस, फर्न्स अँड प्लांट्स. आणि ॲनिमलमध्ये कोणकोण होतं, प्रोटोजोआ, इनव्हर्टिब्रेट्स, व्हर्टिब्रेट्स. कॅरेक्टर्स काय काय घेतले होते प्लांटसाठी, की त्याला सेल वॉल असली पाहिजे आणि त्याने लोकोमोशन नाही केलं पाहिजे, ॲबसेन्स ऑफ लोकोमोशन. ॲनिमलसाठी काय काय कॅरेक्टर्स घेतले होते, तर सेल वॉल ॲबसेंट असली पाहिजे आणि प्रेझेन्स ऑफ लोकोमोशन असलं पाहिजे, लोकोमोशन झालं पाहिजे, हालचाल झाली पाहिजे. ह्या बेसिसवरती त्यांनी प्लांट्स आणि ॲनिमल्सचं कॅटेगरायझेशन केलं होतं टू किंगडम क्लासिफिकेशनमध्ये. कोणी केलं होतं, लिनियसने केलं होतं, लक्षात ठेवा एक्झामसाठी लिनियसने असं त्याचं कॅटेगरायझेशन केलं होतं. आता बघा, हे सगळं त्याने केलं म्हणजे हे 100% बरोबर आहे का, हे त्यावेळपुरतं बरोबर होतं. थोड्या दिवसाने याच्यामध्ये तुम्ही त्याला ड्रॉबॅक दिसायला लागले, त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले. बरोबर. काही काही चुका समोर यायला लागल्या, त्या चुका कोणत्या आहेत हे सुद्धा एक्झामला विचारलं जातं. बरं का, चुका कोणकोणत्या आहेत त्या हे सुद्धा एक्झामला विचारलं जातं. चुका कोणकोणत्या होत्या, त्यामुळे तर पुढचं फाय किंगडम क्लासिफिकेशनचा शोध लागला. बरोबर. फाय किंगडम क्लासिफिकेशनचा शोध त्यामुळेच लागला, कारण टू किंगडम क्लासिफिकेशन जे लिनियसने प्रपोज केलं आहे त्यामध्ये काहीतरी कमीपणा होता, त्याच्या त्रुटी काय काय दिसायला लागल्या काही दिवसानंतर. त्या त्रुटी कोणत्या कोणत्या होत्या बघू आपण. बघा, ड्रॉबॅक्स हे एक्झामला विचारतात, ड्रॉबॅक्स ऑफ टू किंगडम क्लासिफिकेशन, ड्रॉबॅक्स ऑफ टू किंगडम क्लासिफिकेशन, हे ड्रॉबॅक्स आपल्याला आत्ता बघायचे काय काय होते बघा. महत्त्वाचं आहे खूप. सम ऑर्गॅनिझम्स शो बोथ फीचर्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे काय याचा अर्थ काय, काही काही असे सजीव होते जे वनस्पतींचे सुद्धा गुणधर्म दाखवत होते आणि प्राण्यांचे सुद्धा गुणधर्म दाखवत होते. असा कोण होता जो वनस्पतींचाही आणि प्राण्यांचाही गुणधर्म दाखवतो, खूप लक्षात ठेवा बरं का. हे यू पी एस सीला पण विचारतात, तर तो होता युग्लिना. युग्लिना, युग्लिनाला म्हटलं जातं, इथे लिहिलं नाही मी पण लक्षात ठेवा तुमच्या माहितीसाठी, युग्लिनाला म्हटलं जातं कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट अँड ॲनिमल. प्लांट आणि ॲनिमल यांच्या दरम्यानची कनेक्टिंग लिंक म्हटलं जातं युग्लिनाला. का असं होतं, कारण तो वनस्पतींचे सुद्धा गुणधर्म दाखवतो आणि प्राण्यांचे सुद्धा गुणधर्म दाखवतो. वनस्पतींचे गुणधर्म काय दाखवतो, तर तो वनस्पतींसारखा ऑटोट्रॉप्स आहे, म्हणजे स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. मग स्वतःचं अन्न जर स्वतः तयार करतो तर तुम्ही म्हणाल त्याला प्लांटमध्येच ठेवलं पाहिजे, पण तसं होत नाही, त्याला प्लांटमध्ये ठेवता येत नाही. कारण का, कारण तो ॲनिमलसारखे सुद्धा गुणधर्म दाखवतो. काय, तर तो मोटाईल आहे. मोटाईल म्हणजे काय, तो हालचाल करू शकतो, लक्षात घ्या. आणि आपण टू किंगडम क्लासिफिकेशनमध्ये काय बघितलं होतं, प्लांट्सला अरेंज केलं होतं कारण त्यामध्ये ॲबसेन्स ऑफ लोकोमोशन होतं. पण इथं काय होतं, युग्लिना काय आहे, तो मोटाईल आहे, तो हालचाल करू शकतो आहे,
मग त्याला ॲनिमलमध्येही ठेवता येत नाही आणि प्लॅन्ट्समध्येही ठेवता येत नाही. प्लॅन्टसारखा तो स्वयंपोषी आहे आणि ॲनिमलसारखा तो हालचाल करतो आहे. हे ड्रॉबॅक होतं. हाय काय ड्रॉबॅक होतं, ही त्रुटी होती टू किंगडम क्लासिफिकेशनमधली जी नंतर समोर आली. बरोबर, फंजाईसुद्धा तसंच होता. बघा, फंजाईसुद्धा ज्याला तुम्ही कवक म्हणता मराठीमध्ये, ते सुद्धा बघा प्लॅन्टसारखं दिसत होतं. प्लॅन्टसारखी त्यामध्ये सेलवॉल होती. आता जर प्लॅन्ट, तुम्हाला सांगितलं मगाशी, प्लॅन्टमध्ये सेलवॉल असते, सेलला वॉल असते, आणि ॲनिमल आहेत मग ॲनिमलमध्ये ते नसते, हे लक्षातच ठेवा. हे बेसिक फंडा आहे बायोलॉजीचा की प्लॅन्टमध्ये सेलवॉल असते आणि ॲनिमलमध्ये ती नसते. युग्लेनामध्ये, सॉरी, फंजाईमध्ये बघा, फंजाईमध्ये सेलवॉल आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल त्याला प्लॅन्टमध्ये ठेवलं पाहिजे, बट त्यामध्ये लॅक ऑफ क्लोरोफिल आहे. त्यामध्ये क्लोरोफिल नाही म्हणजे तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून वनस्पतींमध्ये ठेवायचं कसं काय. बरोबर, हा एक ड्रॉबॅक होता फंजाईचा. बॅक्टेरिया, अजून एक ड्रॉबॅक होता बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरियाला तुम्ही मराठीमध्ये नील, हरीश, शैवाल वगैरे काहीतरी म्हणता. सायनोबॅक्टेरिया ते आणि बॅक्टेरिया हे प्रोकॅरायोटिक इन नेचर होते. प्रोकॅरायोटिक म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस नसतो त्यांना प्रोकॅरायोटिक म्हणतात, आणि ज्यांच्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस असतो त्यांना युकॅरायोटिक सेल म्हणतात. बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया कसे होते, प्रोकॅरायोटिक होते. पण बाकीचे काय होते, बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरियाला आपण कुठे ठेवला होता, प्लॅन्टमध्ये ठेवला होता. बरोबर, बघा बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया जे, त्यांना आपण कुठे ठेवला होता, इथे बघा, बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया. बघा बॅक्टेरिया आहे इथं, सायनोबॅक्टेरिया कुठे ठेवला आहे आपण त्यांना, प्लॅन्टमध्ये. पण हे दोन काय आहेत ते म्हणतात प्रोकॅरायोटिक आहेत आणि बाकीचे युकॅरायोटिक आहेत. मग इथं क्लासिफिकेशन चुकतं आहे की नाही, ते हाच ड्रॉबॅक आहे, हाच ड्रॉबॅक आहे तुमचा टू किंगडम क्लासिफिकेशनचा. हा ड्रॉबॅक आहे तुमचा टू किंगडम क्लासिफिकेशनचा. ते काय म्हणतात, बॅक्टेरिया अँड सायनोबॅक्टेरिया आर प्रो कॅरॅटिक इन नेचर, पण बाकीचे कसे आहेत, यू कॅरॅटिक आहेत. आता तुम्हाला एक होमवर्क देतो, व्हिडिओ तुम्ही बघून झाल्यानंतर कमेंटमध्ये तुम्ही मला माहिती द्यायची प्रो कॅरॅटिक आणि यू कॅरॅटिकमधला डिफरन्स काय. प्रो कॅरॅटिक सेल आणि यू कॅरॅटिक सेल, ठीक आहे, या दोनमधला मला डिफरन्स पाहिजे. तुम्ही मराठीत द्या नाही तर इंग्लिशमध्ये द्या, पण कमेंटमध्ये नक्की कमेंट करा यातला डिफरन्स काय ते. मी तुम्हाला योग्य ज्याचं बरोबर असेल त्याचं मी तिथे कमेंटमध्ये सांगेन, ठीक आहे. पुढचं बघूया, आता आपण ड्रॉबॅक बघितले की ड्रॉबॅक काय काय आहेत, ठीक आहे. टू किंगडम क्लासिफिकेशनचं लक्षात काय काय ठेवाल, टू किंगडम क्लासिफिकेशनचा शोध कोणी लावला होता, लिनियसने लावला होता. बरोबर, 1758 त्याने टू किंगडम क्लासिफिकेशनमध्ये प्लांट किंगडम आणि ॲनिमल किंगडम केले होते. कोणकोणत्या बेसिसवर केले होते ते सुद्धा बघा. ड्रॉबॅक्स बघा, हे ड्रॉबॅक्स आहेत. युग्लेनाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे इथं, कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट अँड ॲनिमल. प्लांटचे कॅरेक्टर्स दाखवतो आणि ॲनिमलचे सुद्धा तो कॅरेक्टर्स दाखवतो, हे लक्षात ठेवा. टू किंगडम क्लासिफिकेशन आणि युग्लेना एक्झामला खूप महत्त्वाचं आहे, युग्लेनाला लक्षात ठेवा. फंजाई लक्षात ठेवा, त्यात सेल वॉल नसते, पण सेलवाला असते, पण त्यामध्ये क्लोरोफिल नसतं, त्यामुळे तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, फंजाय, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढचं बघूया, टू किंगडम क्लासिफिकेशन बघितलं आपण लिनियसचं, त्याचे ड्रॉबॅक्स बघितले, त्याच्यामुळं ते ड्रॉबॅक्स ओव्हरकम केले. युग्लेनाचा प्रश्न मिटवला आणि फंजायचा प्रश्न मिटवून थ्री किंगडम क्लासिफिकेशन आलं, ज्याचा शोध लावला होता अर्नेस्ट हॅकल याने. कोणी लावला होता, कोणी प्रपोज केली थ्री किंगडम क्लासिफिकेशन, अर्नेस्ट हॅकल याने. हा जो शास्त्रज्ञ, त्याने 1886 साली थ्री किंगडम क्लासिफिकेशन आणलं. प्लांट तसेच ठेवले, ॲनिमल तसेच ठेवले. आता जे ड्रॉबॅक्स होते मागाशी, कोणाकोणाचे ड्रॉबॅक्स होते, प्रोटोझोआचे ड्रॉबॅक्स, प्रोटोझोआ नीट फिट बसत नव्हता, फंजाई नीट फिट बसत नव्हता. बरोबर, बॅक्टेरिया नीट फिट बसत नव्हते, यांचा एक सेपरेटच ग्रुप केला आणि त्याला नाव दिलं प्रोटिस्टा. आणि असा हा तिसरा ग्रुप उदयाला आला, तिसरा किंगडम उदयाला आला, ज्याचं नाव ठेवलं त्याने प्रोटिस्टा. बरोबर, जे ॲनिमली आहेत, प्लांट्स आहेत, जे आपण टू किंगडम क्लासिफिकेशनमधले जे ड्रॉबॅक्स बघितले ते त्याने ओव्हरकम केले आणि एक तिसरा ग्रुप काढला, त्यामध्ये त्या सगळ्यांना ठेवलं. फंजाय, तुमचे प्रोटोझोआ, ते सगळे त्यामध्ये ठेवले आणि त्याला नाव दिलं प्रोटिस्टा. बरोबर, बाकीचे आहे असं सेम ॲज इट इज त्याने ठेवले. इनव्हर्टिब्रेट्स इथंच राहिले, व्हर्टिब्रेट्स इथंच राहिले, ठीक आहे. आणि एक नवीन ग्रुप तयार केला त्याने प्रोटिस्टा, ठीक आहे. हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे बरं का, लक्षात ठेवा, आणि सबमिट करायचं आहे.
पुढे बघू आता थ्री किंगडम क्लासिफिकेशन तर प्रपोज केलं, कोणी प्रपोज केलं? अर्नेस्ट हॅकल. नाव लक्षात ठेवा, खूप वेळा एक्झामला विचारलं आहे. अर्नेस्ट हॅकल किती साली? 1886 साली. अर्नेस्ट हॅकल. थ्री किंगडम कोणकोणते होते याच्यातले? प्लॅन्ट आणि ॲनिमल जुने होते तसेच, आणि तिसरा कोणता होता? प्रोटिस्टा. प्रोटिस्टा आणि जे काही मागच्या याच्यामध्ये ड्रॉबॅक होते ते सगळे ते ह्याच्यामध्ये टाकले त्याने, म्हणजे फंजाय, प्रोटोजोआ, आल्गी म्हणजे शैवाल ज्याला आपण म्हणतो ते, बॅक्टेरिया आणि स्लाईम मोल्ड्स सगळे याच्यामध्ये टाकले. पुढे बघूया आता काय असेल. थ्री किंगडम क्लासिफिकेशन तर डिझाईन केलं आहे आणि अर्नेस्ट हॅकलनी, परंतु काय झालं असेल याच्यामध्ये? काही त्रुटी आढळल्या असतील कालांतराने, बरोबर. मग त्या त्रुटी कोणकोणत्या होत्या त्या पहिल्यांदा बघून घेऊ आपण, की थ्री किंगडम क्लासिफिकेशनमध्ये त्रुटी काय काय होत्या. बघा नक्की ड्रॉबॅक काय काय होते, ड्रॉबॅक्स पाहू थ्री किंगडम क्लासिफिकेशनचे. ड्रॉबॅक्स ऑफ थ्री किंगडम क्लासिफिकेशन एक्झामला विचारतात. बघा, प्रो कॅरॅट्स अँड यू कॅरॅट्स आर नॉट सेपरेटेड. इथंसुद्धा प्रो कॅरॅटिक सेल्स आणि यू कॅरॅटिक सेलमध्ये जे ऑर्गॅनिझम्स होते त्यांच्यामध्ये सेपरेशन केलं नाही, म्हणजे हॅकेलला ते जमलं नाही सेपरेशन करायला वर्गीकरण करताना, बरोबर. आणि मी तुम्हाला होमवर्क दिला आहे, कमेंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की प्रो कॅरॅट्स आणि यू कॅरॅट्समध्ये फरक काय आहे. मी तुम्हाला मागाशी एक हिंटसुद्धा दिली होती, वाटलं तर व्हिडिओ परत जाऊन बघा. मी तुम्हाला हिंट दिली होती प्रो कॅरॅट्स आणि यू कॅरॅट्समधले लिंकसाठी, ठीक आहे, नीट एकदा जाऊन बघा तुम्ही. दुसरं काय होतं, बोथ युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर केप्ट इन प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये अर्नेस्ट हॅकलने काय केलं, बोथ युनिसेल्युलर एक पेशी आणि बहुपेशीय मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमसुद्धा प्रोटिस्टामध्येच ठेवले. आता समजा आपण वर्गीकरण करतो आहे तर एका ग्रुपमध्ये एकच गुणधर्म असलेले पाहिजेत, बरोबर. आता इथं वेगवेगळे गुणधर्म झाले, काय 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 प्राणी हे युनिसेल्युलर होते तर काय काय हे मल्टीसेल्युलर होते प्रोटिस्टामध्ये. आता हा ड्रॉबॅक होता. आता हे जर ड्रॉबॅक असतील तर हे पुढच्या स्टेपमध्ये हे ओव्हरकम व्हायला पाहिजेत, नाहीसे झाले पाहिजेत, बरोबर आहे. म्हणजे याच्यानंतर काय येईल, ड्रॉबॅक्स बघितले आपण थ्री किंगडम क्लासिफिकेशनचे अर्नेस्ट हॅकलचे, म्हणजे याच्यानंतर काय येईल, फोर किंगडम क्लासिफिकेशन. हे सगळे त्रुटी आहेत, ह्या ड्रॉबॅक्स आहेत, ह्या सगळ्या नाहीशा केल्या असतील फोर किंगडम क्लासिफिकेशननी. त्यामुळे आता बघूया आपण फोर किंगडम क्लासिफिकेशन. सर्वात महत्त्वाचं आता इथं लक्षात काय ठेवायचं, पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं की ह्यानं प्रपोज कोणी केलं फोर किंगडम क्लासिफिकेशन. सायंटिस्टचं नाव होतं कोपलँड, 1956 म्हणजे एकदमच अलीकडं. कोपलँड नावाचा शास्त्रज्ञ होता, त्याने 1956 साली फोर किंगडम क्लासिफिकेशन प्रपोज केलं. त्याने काय केलं, प्लँट्समधून काय उचललं, ॲनिमल्समधून काय उचललं, प्रोटिस्टामधून काय उचललं, आणि एक नवीन ग्रुप तयार केला ज्याला नाव दिलं त्याने मोनेरा. म्हणजे चौथा किंगडम कोणता आला येतं इथं तुमचा, मोनेरा. जे काही मागचे ड्रॉबॅक्स होते, म्हणजे जसं सांगितलं होतं त्यांनी की युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर एकत्र ठेवले होते, त्याने तो फरकच नष्ट केला. युनिसेल्युलर सगळे त्याने ठेवले मोनेरा ह्या गटामध्ये. जे काही सगळे प्रोटिस्टामध्ये होते, प्लँटमध्ये असतील किंवा ॲनिमल यामध्ये असतील, हे आतले सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स उचलले आणि ते ठेवले तुमच्या मोनेरामध्ये. आता तुम्हाला कळेल की मोनेरामध्ये फक्त आणि फक्त मोनेरामध्ये सगळे युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय प्राणी असतील, आणि प्रोटिस्टा, प्लँटी आणि ॲनिमल यामध्ये तुमचे मल्टीसेल्युलर म्हणजेच बहुपेशीय प्राणी असतील, हे लक्षात ठेवा. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने लॉजिक बघा कसं लावायचं. एक्झाममध्ये तुम्हाला मोनेरातला प्राणी कोणताही दिला आणि तो जर विचारला युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे, तर तुम्ही डोळे झाकून लिहिलं पाहिजे की मोनेरामधले सगळे युनिसेल्युलरच आहे, बरोबर. प्रोटिस्टामधला एखाद दिला, प्लँटमधला एखाद दिला किंवा ॲनिमलियामधला एखाद दिला, तर डोळे झाकून तुम्हाला लिहिता आला पाहिजे की या तिघातले सुद्धा सगळे मल्टीसेल्युलर आहेत, बहुपेशी आहेत, बरोबर आहे का. कारण का, कारण का, तर जे ड्रॉबॅक होता थ्री किंगडम क्लासिफिकेशनचा, आपण जो ड्रॉबॅक बघितला होता, तुम्हाला परत एकदा सांगतो तो ड्रॉबॅक काय होता. आपण जो ड्रॉबॅक बघितला होता बघा थ्री किंगडम क्लासिफिकेशन आहे इथं, थ्री किंगडम क्लासिफिकेशनचा ड्रॉबॅक काय बघितला होता की बोथ युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स केप्ट इन प्रोटिस्टा. बोथ युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स केप्ट इन प्रोटिस्टामध्येच ठेवले होते सगळे. आता फोर किंगडम क्लासिफिकेशनमध्ये ज्याचा शोध लावला कोपलँडने, त्याने काय केलं, हा ड्रॉबॅक तो त्याने ओव्हरकम केला, आणि जे सगळे काही सगळे युनिसेल्युलर होते ते कुठं ठेवले, त्याने मोनेरामध्ये. म्हणजे आता जर प्रश्न आला की समजा एखादा प्लँटमधला तुम्हाला देतील, एखादा प्लँट देतील आणि विचारतील युनिसेल्युलर का मल्टीसेल्युलर, किंवा एखादा ऑर्गॅनिझम्स देतील, काही देतील, ससा देतील, रॅबिट, युनिसेल्युलर का मल्टीसेल्युलर. आता तुम्हाला माहिती आहे ससा हा ॲनिमल यामध्ये येतो, म्हणजे हा हमखास मल्टीसेल्युलरच असला पाहिजे. हे तिन्ही प्रोटिस्टा, प्लँटी आणि ॲनिमल हे सगळे मल्टीसेल्युलर बहुपेशी, आणि मोनेरा तुमचा युनिसेल्युलर एक पेशी आहे, हे लक्षातच ठेवायचं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने.
लक्षात राहील. आणि फोर किंगडम क्लासिफिकेशन कोणी प्रपोज केलं? कोपलँडनी 1956 साली. हे लक्षात ठेवा तुमच्या एक्झामसाठी, मल्टिपल चॉईसला हे येऊ शकतं. ठीक आहे, समजलं? आता फोर किंगडम क्लासिफिकेशनचं डेव्हलप झालंच आहे. आणि जसं तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की आपल्याला एक्झामला काय, तर फाय किंगडम क्लासिफिकेशन आहे. याचाच अर्थ काय होतो की फोर किंगडम क्लासिफिकेशनमध्ये सुद्धा काही त्रुटी आढळल्या असणार आहेत कालांतराने, बरोबर? ज्याच्यामुळं काय झालं, तर फाय किंगडम क्लासिफिकेशनचा तुम्हाला शोध लावायला लागला किंवा प्रपोज करायला लागले, बरोबर? तर मी तुम्हाला त्रुटी इथंच सांगतो, सेपरेट मी लिहिलं नाही आहे. त्रुटी तुम्हाला इथेच सांगतो की फोर किंगडम क्लासिफिकेशनमध्ये काय त्रुटी होती नक्की. त्रुटी अशी होती की एक सजीवांचा एक ग्रुप आहे जो ह्या चारीमध्ये फिटच बसत नव्हता. ना तो मोनेरामध्ये बसत होता, ना तो प्रोटिस्टामध्ये बसत होता, ना तो प्लँटीमध्ये बसत होता, ना तो ॲनिमलियामध्ये बसत होता. असा एक ग्रुप होता. कोणता ग्रुप असेल सांगा बघू, जो ह्या चारीमध्ये फिटच बसत नव्हता. त्यांना कुठं ठेवायचं ते कळत नव्हतं. बाकी सगळं व्यवस्थित डेव्हलप झालं होतं. फोर किंगडम क्लासिफिकेशनमध्ये कोपलँडने सुद्धा व्यवस्थित वर्गीकरण केलंच होतं चार गटांमध्ये. पण एक असा सजीवांचा जो ग्रुप होता जो ह्या चारीमध्ये फिटच बसत नव्हता, तो जर काढला असता ना तर एकदम बॅलन्स झालं असतं हे सगळं. तो ग्रुप माहिती आहे काय होता सजीवांचा? तुम्हाला माहितीच असेल, बऱ्याच जणांनी ओळखलाच असेल. तो ग्रुप होता कोणता होता, लिहितोय बघा मी इथं. तो ग्रुप होता फंजाय, ज्याला कवक म्हणतो आपण, कवक. हे जे फंजाय होतं ना, हे कुठंच फिट बसत नव्हतं. ना ते मोनेरामध्ये नीट फिट बसत होतं, ना ते प्रोटिस्टामध्ये नीट फिट बसत होतं, ना ते प्लँटीमध्ये, ना ते ॲनिमलियामध्ये बसत होतं. फंजाय हे जे सजीवांचा ग्रुप होता ना, त्याचं एक स्वतःचंच गुणवैशिष्ट्य होते, ते कुठंच फिट बसत नव्हते. त्यामुळं हे फोर किंगडम क्लासिफिकेशन कालांतराने सुद्धा कालबाह्य वाटायला लागलं होतं. फोर किंगडम क्लासिफिकेशनसुद्धा कालांतराने कालबाह्य वाटायला लागलं होतं. त्यामुळं काय केलं मग आर एच विटेकरने? काय केलं आर एच विटेकरने? फाय किंगडम क्लासिफिकेशनच्या याने शोध लावला, लक्षात ठेवा. आणि हेच आपल्याला सिलॅबसला आहे डीपली. त्याने काय केलं, फंजायचा एक सेपरेटच ग्रुप केला, सेपरेटच किंगडम केला. कारण तो या चारीमध्ये इथंही बसत नव्हता, इथंही बसत नव्हता, इथंही बसत नव्हता आणि इथंही बसत नव्हता. त्यापेक्षा काय केला, एक सेपरेटच ग्रुप केला आणि तो झाला तुमचा पाचवा किंगडम. आणि तो आहे फाय किंगडम क्लासिफिकेशन. आता तुम्हाला कळलं असेल, सुरुवातीला फक्त प्लँट आणि ॲनिमलच होते, हळूहळू कसा प्रोटिस्टा ॲड झाला, त्यानंतर मोनेरा ॲड झाला आणि त्यानंतर फंजा ॲड झाला. तुम्हाला कळालं असेल हे. आणि हे आहे फाय किंगडम क्लासिफिकेशन. मुलं डिरेक्टली फाय किंगडम क्लासिफिकेशन वाचायला जातात आणि त्यांना कळत नाही की हे ओरिजिनेट कुठून झाले. त्यासाठी तुम्हाला सगळी हिस्ट्री सांगितली. आणि हे तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी पण हे खूप महत्त्वाचे आहे. आणि हा आहे, हे आहेत आर एच विटेकर, यांचं नाव लक्षात ठेवा. 1969 त्यांनी फाय किंगडम क्लासिफिकेशनचा शोध लावला. आणि ह्यांच्याबद्दल खूप वेळा एक्झामला विचारलं आहे, अगदी यू पी एस सीला विचारलं आहे, एम पी एस सीला विचारलं आहे, तुमचे रेल्वेचे एक्झाम्स असतील, तुमचं नीट एक्झाम असेल, यांच्याबद्दल खूप भरभरून विचारलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, फाय किंगडम क्लासिफिकेशन कोणी प्रपोज केली, आर एच विटेकर असं यांचं नाव आहे. बघा तुम्हाला आता कळेल की पहिल्यांदा फक्त अरिस्टॉटलने सुद्धा प्लँट आणि ॲनिमलियास सांगितले होते, बरोबर? त्यानंतर टू किंगडम क्लासिफिकेशन आलं कार्लस लिनियसचं, त्याने सुद्धा प्लँट आणि ॲनिमलच सांगितले. त्यानंतर ड्रॉबॅक काय होता टू किंगडम क्लासिफिकेशनचा, की त्याने प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकचं नीट डिफरन्सिएशन केलं नाही. मग त्यातून आले तुमचे प्रोटिस्टा, यामध्ये काय आले तुमचे सगळे प्रोकॅरियोटिक, बरोबर? त्यानंतर ह्याचा काय ड्रॉबॅक होता प्रोटिस्टाचा, की यांनी युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर नीट सेपरेट केले नाहीत. एक पेशी आणि बहुपेशीय ज्या सजीव होते ते नीट सेपरेट केले नाहीत, बरोबर? मग त्यातून उदय कोणाचा झाला, तर किंगडम मोनेराचा उदय झाला. मोनेरामध्ये तुम्हाला सांगितले सगळे एक पेशीय सजीव सगळे गेले मोनेरामध्ये, सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड कशात झाले, मोनेरामध्ये झाले. आता झाले चार, सुरुवातीचे हे दोन होते, नंतर प्रोटिस्टा आला तिसरा, त्यानंतर चौथा आला मोनेरा. फंजायचं काय सांगितलं, फंजाय जो ह्या चारही ग्रुपमध्ये फिटच बसत नव्हता, त्याचं एक स्वतःचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. त्यामुळे विटेकरने काय केलं, आर एच विटेकर यांनी काय केलं, तर त्याचा एक पाचवा सेपरेट किंगडम तयार केला आणि तो आहे तुमचा फाय किंगडम क्लासिफिकेशन. आता हे आपल्याला वन बाय वन इन डिटेल पाहायचं आहे, की इन डिटेल काय काय पाहायचं आहे आपल्याला, की पहिल्यांदा किंगडम मोनेरा पाहायचा आहे, याच्यामध्ये काय काय ते सगळं पाहून घ्यायचं आहे आपल्याला.
किती ग्रुप्स आहेत, काय काय वैशिष्ट्य आहेत, इन डिटेल अगदी सोप्या भाषेत आपल्याला पाहायचं आहे, काही जास्त नाही, असंच आपल्याला डायग्रॅमॅटिकली पाहायचं आहे, आकृत्या समोर ठेवूनच सगळं पाहायचं आहे. त्यानंतर प्रोटिस्टा पाहायचं आहे आपल्याला, प्रोटिस्टामध्ये काय काय ते पाहायचं आहे आपल्याला. त्यानंतर फंजाय पाहायचं आहे आपल्याला, आणि किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया हे दोन सेपरेट चॅप्टर्स आहेतच आपल्याला, त्यामुळे हे सगळं आपल्याला पाहायचंच आहे. अख्ख्या बायोलॉजीमध्ये तुम्हाला हे सगळं पाहायचं आहे. हे पाहिलं तर मेजॉरिटी मार्क्स तुम्हाला मिळून जातील. मेजॉरिटी मार्क्स आत्ता जसं आपण एकदम सिम्पल फॉर्ममध्ये पाहिलं की कसं कसं ओरिजिनेट होत गेलं गोष्टी, एकदम फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशनना आपण हात नाही घातला, तर कशा कशा पहिल्यांदा फक्त प्लांट अँड ॲनिमल्स होते, त्यानंतर प्रोटिस्टा आला, त्यानंतर मोनेरा ॲड झाला, आणि त्यानंतर फंजा ॲड झाला. हे जसं आपण एकदम सिम्पल फॉर्ममध्ये पाहिलं, तसंच बाकीच्या पण गोष्टी आपल्याला एकदम सिम्पल करून पाहिजेत. अजिबात आपण किचकटपणाकडे जाणारच नाही आहेत, एकदम गोष्टी साध्या सिम्पल करून आपण बघणार आहोत, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला काय काम दिले, होमवर्क काय दिलं आहे लक्षात ठेवा. तुम्हाला दिलं आहे प्रो कॅरॅटिक आणि यू कॅरॅटिकमधला मला फरक तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे, ठीक आहे. एकदा क्विक रिव्हिजन बघू आपण. याची सुरुवात आपण केली होती अरिस्टॉटलपासून. बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची डेफिनेशन लक्षात ठेवा. अरिस्टॉटल हा पहिला होता ज्याने सजीवांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. हे एक्झामला येऊ शकतं, मी वारंवार सांगतोय, लक्षात ठेवा. अरिस्टॉटल वॉज द फर्स्ट हू अटेम्प्ट अ मोर सायंटिफिक बेसिस फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. याने सजीवांचं क्लासिफिकेशन करण्याचा सायंटिफिक बेसिसवरती पहिला प्रयत्न केला होता, लक्षात ठेवा. वर्गीकरण कशात केलं होतं, प्लांट अँड ॲनिमलमध्ये, बरोबर. त्यानंतर आलं तर टू किंगडम क्लासिफिकेशन, याचा शोध लावला होता लिनियसने प्लांट आणि ॲनिमलमध्ये. त्याच्यानंतर काय आलं, ड्रॉबॅक्स बघितले आपण प्लांट्स अँड ॲनिमलचे, काय होते ड्रॉबॅक्स, युगली ना, हा ड्रॉबॅक होता इथं, लक्षात ठेवा. कारण हा प्लँटसारखाही आहे आणि वनस्पतींसारखाही आहे, सॉरी प्लँटसारखाही आहे आणि ॲनिमलसारखाही आहे. प्लँटसारखा तो स्वयंपोषी आहे आणि ॲनिमलसारखा तो मोटायला आहे, म्हणजे हालचाल करू शकतो आहे. फंजाईमध्ये काय होतं, फंजाईमध्ये प्लँटसारखी सेलवॉल आहे पण प्लँटसारखी क्लोरोफिल नाही आहे, हे लक्षात ठेवा. बॅक्टेरिया सायनोबॅक्टेरिया आहे, प्रोकॅरिओटिक होते, बाकीचे सगळे यू कॅरिओटिक होते, हे ड्रॉबॅक होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे काय आलं तुमचं, थ्री किंगडम क्लासिफिकेशन आलं. थ्री किंगडम क्लासिफिकेशन कोणी प्रपोज केलं, तर अर्नेस्ट हॅकल याने 1886 साली थ्री किंगडम क्लासिफिकेशन केलं. त्याने जे टू किंगडम क्लासिफिकेशनचे जे काही ड्रॉबॅक्स होते, फंजायचे, प्रोटोजोआचे, ते सगळे ओवरकम केले कशातून, तर तिसरा एक किंगडम काढला त्याने, तो होता प्रोटिस्टा, बरोबर. पण प्रोटिस्टा काढला पण यालाही काही ड्रॉबॅक होते, बरोबर. याचेही सुद्धा काही ड्रॉबॅक होते, ड्रॉबॅक्स होते त्याचे. काय काय होते, तर प्रोकॅरिओटिक आणि युकॅरिओटिक सेपरेट केले नाही त्याने. आणि सर्वात महत्त्वाचं काय, तर बोथ युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हे प्रोटिस्टामध्येच ठेवले त्याने, त्यांचंही डिफरेन्सिएशन केलं नाही, बरोबर. कारण का, एक आपण जर ग्रुप बनवतो ते सगळेच गुणवैशिष्ट्य समान पाहिजेत, पण इथं तसं होत नव्हतं. मग काय झालं, मग आलं तुमचा फोर किंगडम क्लासिफिकेशन. थ्री किंगडम क्लासिफिकेशनला हे ड्रॉबॅक होते, मग ते युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरचा जो काही ड्रॉबॅक होता तो पूर्णपणे कोपलँडनी फोर किंगडम क्लासिफिकेशनमध्ये पूर्णपणे तो काढूनच टाकला. त्याने युनिसेल्युलरचा एक सेपरेट गट केला ज्यामध्ये फक्त आणि फक्त युनिसेल्युलर असतील, ते तुमचा मोनेरा गट, तो आहे तुमचा मोनेरा गट. सगळे काढले युनिसेल्युलर आणि मोनेरामध्ये ठेवले, ठीक आहे. त्यानंतर फोर किंगडम क्लासिफिकेशनचा एक ड्रॉबॅक मी तुम्हाला सांगितला काय होता, तर एक फंजाय होता सजीवांचा ग्रुप, तो या चारीमधले कोणतेच कॅरेक्टर्स दाखवत नव्हता. मग फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशनला आर एच विटेकर यांनी काय केलं, तर फंजाय हा एक सेपरेटच किंगडम म्हणून घोषित केला, आणि अशी तुमची डेव्हलप झाली फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन. फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन कोणी प्रपोज केली, आर एच विटेकर, लक्षात ठेवा. हा जो फोटो आहे हा आर एच विटेकर यांचा फोटो आहे, खाली त्यांची साईन आहे बघा. यांनी हे खूप महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन, तुम्ही कुठलीही एक्झाम दिली इथून पुढं तुम्ही काही एक्झाम दिली तर फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन असणारच आहे. ज्यांचं ह्या पाच गोष्टींवरती खूप कमांड असते ना, त्यांची अख्ख्या बायोलॉजीवरती कमांड असते. तुम्हाला ह्या पाच गोष्टी आल्याच पाहिजेत. किंगडम मोनेरा तुम्हाला कळला पाहिजे, किंगडम प्रोटिस्टा कळायला पाहिजे, फंजाई कळायला पाहिजे, प्लांट कळायला पाहिजे, ॲनिमलिया कळायला पाहिजे. आता मोनेरातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळायला असतील. एक क्ल्यू तुम्हाला कळायला असेल की जिथे युनिसेल्युलर असते तिथे मोनेराच म्हणायचं, बरोबर. कारण सगळे युनिसेल्युलर हे मोनेरामध्येच येते. आता इथून पुढे आपण काय बघणार आहोत, हे सगळे वन बाय वन इन डिटेल बघायचे. ते पाचही किंगडम
मोनेरा काय काय आहे, त्यातले एक्झाम्पल्स काय काय आहेत. सायन्समध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं, पहिला तर कन्सेप्ट आणि दुसरं नावं लक्षात ठेवायची. आता जे एक्झाम्पल्स येतील त्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कन्सेप्ट महत्त्वाची आहे आणि जे काही नावं आहेत म्हणजे एक्झाम्पल्स असतील, मोनेरामध्ये काही एक्झाम्पल्स असतील त्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, प्रोटिस्टामध्ये काही एक्झाम्पल्स असतील त्याची नावं लक्षात ठेवायची आहेत. कारण जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहित असाल, जर तुम्ही 12वी बोर्डाचं लिहिणार आहात, 11वी बोर्डाचं लिहिणार आहात, त्यावेळी तुम्हाला विथ एक्झाम्पल लिहिलं की मार्क्स मिळतात, बरोबर. त्यामुळे एक्झाम्पल्स तर तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत. पुढच्या लेक्चरला भेटू. जो काही होमवर्क दिला आहे ह्या नोट्स तुम्हाला कम्प्लीट लिहून काढायच्यात आणि सबमिट करायच्यात. आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक यामधला फरक लिहायचा आहे, ठीक आहे. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, तुमचा सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर, आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.